सप्तर्षी कवठे येथे वढू बुद्रुक पुणे येथून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरून सांगलीमध्ये दरवर्षी धर्मवीर ज्वाला आणली जाते. छत्रपती संभाजी महाराजांनी एक महिना बलिदान दिले व यातना सोसल्या म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये एक महिना बलिदान मास पाळले जाते. यामध्ये कोणी मुंडन करते तर कोणी एक टाइम जेवण करते तर कोणी व्यसन करत नाही तर कोणी उपवास करते तर कोणी डोक्यावर टोपी घालत नाही तर कोणी पायामध्ये चप्पल घालत नाही. दिनांक 31 मार्च 2019 रोजी धर्मवीर ज्वाला सांगलीमध्ये पोहोचली तेव्हा सांगलीपासून अवघ्या 13 किलोमीटरवर असणारे छोटेसे गाव म्हणजे सप्तर्षी कवठे या गावामध्ये ही ज्वाला नेण्यासाठी धारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले होते. वडू बुद्रुकहून आलेली ज्वाला प्रज्वलित करून छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने ही ज्वाला सर्व धारकरी आपल्या गावे येतात. ज्वाला गावात आणून त्या ज्वालेचे पूजन केले जाते व 5 दिवस ती ज्वाला गावांमध्ये मंदिरात ठेवली जाते व 5व्या दिवशी म्हणजे आज दिनांक 5 एप्रिल 2019 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून गावागावांमधून अंत्ययात्रा मुखपदयात्रा काढली व गावातील ग्रामस्थ धारकरी अतिशय शिस्त पद्धतीने पूर्ण गावामध्ये संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजे मुखपदयात्रा काढली. तसेच हिंदू मुस्लिम या गल्लीतून अतिशय शांत वातावरण शिस्ती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची मुखपदयात्रा सप्तर्षी कवठे या गावामध्ये अतिशय मानाने पार पडली. अक्षय सुतार, सांगली. पदयात्रा औरंगजेबाने संभाजी महाराजांची एक महिनाभर क्रूरपणे हत्या केली. पहिल्या दिवशीपासून संभाजी महाराजांना पकडल्यापासून शेवटपर्यंत एक आठवडाभर एक महिनाभर त्यांची जी हत्या करत होते. पहिल्या दिवशीपासून एक दिवस कान तोडला, एक दिवस होठ तोडले, एक दिवस डोळे काढले, हे महिनाभर त्यांचं क्रूर हत्या चालवत होते संभाजी महाराजांची. त्याचंच प्रतीक म्हणून त्यांची न निघालेली अंत्ययात्रा, त्यांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला, फाल्गुन अमावस्येला त्यांची अंत्ययात्रा काढली जाते. हे आता गेले 25 वर्ष आपल्या गावात चालू आहे. आणि एक गैरसमज आहे की गुढीपाडव्याला संभाजी महाराजांची हत्या केली म्हणून गुढ्या होवा करू नये, हे करू नये, हे गैरसमज आहे. गुढी एकनाथांच्या एका ग्रंथात सुद्धा लिहिलेलं आहे, गुढी उभारावी वाट चालावी पंढरीची. आणि काय असं समज गैरसमज आहे, कारण गुढ्या हे कशासाठी उभारल्या गेलेत हे बी कारण कळालं पाहिजे. औरंगजेबाने बंड आपल्या पाडव्याचा मुहूर्त, हिंदू धर्माचा 9 वर्षाचा मुहूर्त साधून आदल्या दिवशी त्यांची हत्या केली, विनाकारण हत्या केली. म्हणजे हिंदूंनी सण साजरा करू नये, त्यावर्षी ठीक आहे त्यावर्षी केला नसेल, खरं पुढल्या वर्षी हिंदूंनी तो सण साजरा करायला सुरुवात केली. हे 12व्या शतकात सुद्धा एकनाथांच्या ग्रंथात एका लिहिलेलं आहे. आणि असं काही नाही की गुढी उभारली की असं प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात. चैत्री पौर्णिमेला चैत्री पाडवा याला म्हणतात. याला असं की प्रत्येक राज्यात वेगवेगळं हे जे आहे महत्व आहे.